गणपतीला एकदंत नाव कसं मिळालं याविषयीची एक कथा आज आपण जाणून घेणार आहोत. गणपतीला प्रथम पूजनीय मानलं जातं. कोणत्याही पूजेमध्ये प्रथम विघ्नहर्ता गणेशाचं आवाहन केलं जातं आणि त्यानंतरच इतर देवतांची पूजा केली जाते. गणपती त्याच्या भक्तांमध्ये एकदंत, विघ्नहर्ता, लंबोदर आणि इतर अनेक नावांनी ओळखला जातो. तर आज आपण गणपतीला एकदंत हे नाव कसं मिळालं व भगवान गणेश आणि परशुराम यांच्यामध्ये युद्ध स्थिती का निर्माण झाली याविषयी जाणून घेणार आहोत. गणपती याच्याकडे सर्व गणांचं अधिपत्य होतं, तर दुसरीकडे भगवान परशुराम ज्याला भगवान विष्णूंचा अवतार मानलं जातं हा अतिशय पराक्रमी होता. परशु म्हणजे पराक्रम आणि राम म्हणजे सत्य. अशा प्रकारे परशुरामाचा अर्थ आहे शौर्याचा कारक आणि सत्याचा वाहक. पण कोणत्या कारणामुळे या दोघांमध्ये युद्ध सुरू झालं हे आता आपण जाणून घेऊया. गणेश पुराणानुसार कार्तवीर्य अर्जुनाचा वध केल्यानंतर भगवान परशुराम भगवान शंकराची भेट घेण्यासाठी कैलाश पर्वतावर पोहोचले. तेव्हा भगवान शिव तिथे माता पार्वती सोबत होते आणि तिला कथा ऐकवत होते. कथेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी गणपतीला दाराबाहेर उभं केलं होतं. भगवान परशुराम तिथे आले आणि थेट कैलाश द्वारी प्रवेश करू लागले. बाहेर उभा असलेल्या गणपतीने त्यांना तिथेच थांबवलं. श्री गणेशाला दाराबाहेर उभं बघून परशुराम गणेशाला म्हणाला, हे बंधू, मला यावेळेस परम भगवान शंकर आणि मातेश्वरी उमा यांचं दर्शन घ्यायचंय. मी कार्थवीर्य अर्जुनाचा वध केला आहे. हे कार्य भगवान शंकराच्या कृपेने पूर्ण झालं आहे, त्यामुळे त्यांचं दर्शन घेणं माझ्यासाठी आवश्यक आहे. तेव्हा गणपतींनी परशुरामाला सांगितलं की भगवान शिव व माता पार्वती एकांतात असल्याने त्यांची भेट घेता येणार नाही. परंतु परशुराम भगवान शंकराची भेट घेण्यास उतावीळ झाले होते आणि गणपतीचं ऐकण्यास तयार नव्हते. गणपती रोखत असल्याने त्याला धक्का देऊन त्याने आत जाण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे या दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. परशुरामाचा प्रत्येक प्रहार गणपती समोर निष्फळ ठरत गेला. शेवटी क्रोध अनावर झाल्याने परशुरामाने भगवान शंकराकडून मिळालेल्या परशु या अस्त्राने गणपतीवर प्रहार केला. गणपतीने आपल्या पूज्य वडिलांकडून परशुरामाला मिळालेल्या शस्त्राचा आदर करण्यासाठी परशुला स्वतःच्या डाव्या दातानं पकडलं. परिणामी त्या तेजस्वी परशुमुळे श्री गणेशाचा दात कापला गेला, ज्यामुळे गणपतीला एकदंत या नावानी ओळखलं जाऊ लागलं.